मुरबाडचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे 4 टर्म आमदार असून 1978 सरपंच या पदापासून आपली कारकीर्द सुरू केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लवकरच 50 वर्ष पूर्ण होतील, तर वय 70 घरात जाईल. ते सर्वसामान्य लोकांमध्ये आप्पा नावाने ओळखले जातात. आमदार किसन कथोरे यांची कुणबी समाजावर चांगली पकड असल्याचे बोलले जाते. त्यांचा राजकीय प्रवास थांबू शकेल असा सक्षम प्रतिस्पर्धी समोर नसणे, यालाच टीना फॅक्टर म्हणजेच देअर इज नो अल्टरनेटिव्ह असल्याने ते निर्धास्त आहेत. पण सध्या स्थानिक खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात आणि आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये जाहीर मतभेद असले तरी सध्या त्यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युद्धबंदी झाली असल्याचे दिसते. पण याच लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना शह देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील भिवंडीजवळील झाडपोली गावचे निलेश सांबरे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण ती उमेदवारी न मिळाल्याने स्वतःच्या जिजाऊ विकास पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे असून ते सुद्धा सामान्य लोकांमध्ये आप्पा नावाने ओळखले जातात. ते 15 आरोग्य, शैक्षणिक उपक्रम आणि युवक युवतींना रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रात काम करतात. झाडपोली येथील भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. त्यांच्या कामाचे मॉडेल ते लोकांना सांगत असून त्यांनी रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जिजाऊचे मजबूत जाळे विणले आहे. कुणबी समाजात त्यांना खूप आदराने बघितले जाते आणि त्यांचं एक मजबूत स्थान कुणबी समाजात आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्यांचा निभाव लागणे कठीण असले तरी भविष्यात एक सक्षम नेता म्हणून निलेश सांबरे ओळखले जातील. पण मुरबाड तालुका आणि बदलापूर शहर म्हणजेच मुरबाड विधानसभा क्षेत्र त्यांच्यासाठी राजकीय दृष्टीने पोषक असल्याचे बोलले जाते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत व्यवस्थित मांडणी करून मुरबाड विधानसभेची बांधणी केली पाहिजे असे जाणकार सांगतात. मुरबाड आणि बदलापूर शहरात निलेश सांबरे यांच्या कार्याविषयी कुतूहल असून असे नेतृत्व आपल्या भागात हवे असे सामान्य नागरिक आपली भावना व्यक्त करत असल्याचे दिसते. बदलापूर आणि मुरबाड शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांच्या क्षेत्रात अत्यंत मागासलेले असून कोणत्याही प्रकारच्या सरकारी सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध नसल्याने खाजगी क्षेत्रातील लोकांनी आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात सामान्य माणसाची लूटमार सुरू केली असून लोकप्रतिनिधी मात्र मूक गिळून गप्प बसले आहेत. बदलापूर शहरात तर मोफत करमणुकीत सिंगर आणि डान्सर आहेत, पण मोफत उपचार देणारे डॉक्टर नाहीत. त्यामुळे सध्या एकच सगळीकडे चर्चा आहे, डान्सर हवी की डॉक्टर असा प्रश्न विचारला जातोय. मुरबाड मतदारसंघातील मुरबाड तालुका आणि त्यामधील कुणबी समाज आणि बदलापूर शहरातील मध्यमवर्गीय माणसाला निलेश सांबरे यांचे आकर्षण वाटत असून निलेश सांबरे यांनी आपला मुक्काम मुरबाड मतदारसंघात हलविला तर भविष्यात हे नवीन आप्पा आमदार झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. आपले बदलापूरसाठी ॲडव्होकेट मनोज वैद्य.